आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय केमिकल कायनेटिक्स। तर केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक सुरू करत असताना सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही बेसिक फॅक्ट आहेत त्या आपल्याला कळायला पाहिजेत। नॉर्मली एखादा टॉपिक सुरू करत असताना आपल्या टॉपिकचा जो काही त्याचा जे काही टॉपिकचा नेम आहे त्या नावावरून आपल्याला समजायला पाहिजे की त्या टॉपिकमध्ये काय कंटेंट असायला पाहिजे किंवा काय कंटेंट असेल। आता आपल्या टॉपिकचं नाव आहे आज केमिकल कायनेटिक्स। आता केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय? तर नॉर्मली आपण असं म्हणतो की केमिकल रिएक्शन आणि कायनेटिक्स म्हणजे स्पीड, जी काही गती असेल ती। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण या टॉपिकमध्ये एखाद्या केमिकल रिएक्शनचा जो काही स्पीड आहे त्या स्पीडचा आपण स्टडी करणार आहे। म्हणजेच त्या स्पीडला आपण नॉर्मली आपण म्हणतो रेट ऑफ रिएक्शन। म्हणजेच केमिकल रिएक्शन, नंबर ऑफ टाईपच्या केमिकल रिएक्शन असणार आहेत, त्यापैकी काही रिएक्शन फास्ट असतील, काही रिएक्शन स्लो असतील। नॉर्मली एखादा फटाका फुटला तर आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंड फुटून जातो, याचा अर्थ ती केमिकल रिएक्शन खूपच फास्ट आहे। काही 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 रिएक्शन संपूर्ण व्हायला खूप वेळ लागतो, काही हजारो लाखो वर्ष पण लागू शकतील असे पण रिएक्शन आहेत। मग आपण आता या टॉपिकमध्ये काय बघणार आहे, तर एखाद्या केमिकल रिएक्शनचा जो काही स्पीड आहे, जो काही रेट आहे, ती रिएक्शन कधीपर्यंत संपेल किंवा ती रिएक्शन मध्ये जे काही तुम्ही रिएक्टंट वापरणार आहे तर त्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशनचा त्या स्पीडवर काय परिणाम होईल किंवा या जे काही गोष्टी आहेत आपण या केमिकल कायनेटिक्स मध्ये बघणार आहे। आता केमिकल कायनेटिक्स म्हणजेच काय? एक केमिस्ट्रीची ब्रँच आहे। नॉर्मली बघितलं गेलं तर केमिकल कायनेटिक्स आपण फिजिकल केमिस्ट्री मध्ये आपण ते स्टडी करतो। आता फिजिकल केमिस्ट्री मध्ये स्टडी करत असताना आपण असं सांगू शकतो इट्स अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ अ रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन। म्हणजेच कायनेटिक्स मध्ये आपण केमिकल रिएक्शनचा आपण स्टडी करणार आहे, पण केमिकल रिएक्शनच्या स्पीडचा स्टडी करणार आहे, म्हणजेच रेटचा स्टडी करणार आहे। त्याबरोबर अजून कशाचा स्टडी करणार आहे? द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन। नॉर्मली आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच केमिकल रिएक्शन जे काही स्पीड आहे त्याचं किंवा जो काही रेट आहे केमिकल रिएक्शनचा, तर त्या स्पीडवर बरेचसे असे फॅक्टर आहेत की ते अफेक्ट करतात। ते म्हणजे नॉर्मली बघितलं तर टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स आणि कॅटलिस्ट। नॉर्मली बघितलं गेलं तर हे आपण चार फॅक्टर आपण नॉर्मली बघतो। पण आता आपण जो काही टॉपिक स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये आपण सुरुवात करताना आपण असं सुरुवात करूया की रेट ऑफ केमिकल रिएक्शन आपण तो कसा फाइंड आउट करायचा की ते आपण थोडस बघूया। आता रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय? रेट म्हणजे नॉर्मली आपण जर असा विचार केला की स्पीड असा विचार करूया आपण, तर समजा आपण कुठेतरी गाडीवरून चाललो असेल तर आपण म्हणतो किंवा जाऊन आलो असेल तर आपण सांगतो की अरे 80 स्पीडने गेलो। अरे 80 स्पीडने गेलो म्हणजेच काहीतरी युनिट असेल ना, म्हणजे तुम्ही म्हणताय की 80 स्पीडने गेलो। अरे 80 पुढे काय युनिट होत? किलोमीटर पर हवर। याचा अर्थ असा होतो की तुम्ही 80 किलोमीटर एका तासामध्ये जाऊ शकता या स्पीडनं, पण असं पण होत नाही की तुम्ही कॉन्स्टंटली केलाय, पण या युनिटवर आपल्याला बरंच काही कळतं। म्हणजे काय केलं आपण? ज्यावेळेस आपण स्पीड बघतो, नॉर्मल आपण जर बाईक वरून चालला असेल तर त्यावेळेच स्पीड बघतो, तर डिस्टन्स अपॉन टाइम हा त्याचा फॉर्म्युला आहे। डिस्टन्स किलोमीटर मध्ये आपण मेजर केला आणि टाइम आपण हॉर मध्ये मेजर केला। नॉर्मल फॉर्मॅट मध्ये आपण असं मेजर करतो, पण केमिकल रिएक्शन मध्ये आपण असं मेजर नाही करू शकत। केमिकल रिएक्शन जो काही कंटेनर असेल ते कंटेनर काही इकडे तिकडे जाणार नाही, एकाच ठिकाणी असणार आहे। आपण त्याचं काय मेजर करू शकतो? तर ते जे काही केमिकल रिएक्शन आहे त्या केमिकल रिएक्शन मध्ये तुम्ही जे काही इन्व्हॉल्व केले असणारे जे काही रिएक्टंट आहेत त्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करू शकतो। म्हणजेच काय करू शकतो? तर बघा, नॉर्मली रेट इज इक्वल्स टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉम्पोनंट किंवा स्पेसिस चेंज इन टाइम। म्हणजेच आपण काय बघणार आहे इथं, तर कॉन्सन्ट्रेशन जे काही चेंज होणार आहे तर ते कुणाचं चेंज होणार आहे? नॉर्मल रिएक्टंटचं किंवा प्रॉडक्टचं, मेबी दोन्हीचं पण होणार आहे, कारण रिएक्टंट जसं संपत जाईल तसं प्रॉडक्ट तयार होत जाईल। म्हणजेच रेट इज इक्वल्स टू म्हणजे स्पीड इज इक्वल्स टू कुणाचं स्पीड? तर ते केमिकल रिएक्शनचं स्पीड। मग केमिकल रिएक्शनचं स्पीड आपण कसं बघणार आहे? तर इथं डिस्टन्स आपण बघू शकत नाही, मग काय बघतो? तर त्या केमिकल रिएक्शन मध्ये इनॉल्व्ह असणारे जे काही रिएक्टंट आहेत किंवा जे काही प्रॉडक्ट आहेत तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन आपण प्रेफर करतो आणि चेंज इन टाइम सेम आहे। मग आता बघा, जर समजा एखादी एक रिएक्शन घेतली, समजा ए गिव्हन बी अशी एक रिएक्शन असेल, आता रिएक्शन मध्ये तुम्हाला एवढं समजतं की एरोच्या इकडे असतात ते रिएक्टंट असतात, एरोच्या इकडे असतात ते प्रॉडक्ट असतात, म्हणजे हा कोण आहे? रिएक्टंट। हा कोण आहे? प्रॉडक्ट। मग एवढं साधं सोपं कळतं आपल्याला, एखादी केमिकल रिएक्शन स्टार्ट केल्यापासून संपेपर्यंत जो काय रिएक्टंट आहे म्हणजे ए हा कमी कमी होत जाईल,
आणि जो काही प्रॉडक्ट आहे हा थोडासा वाढत वाढत जाईल, मग रिएक्टंट कमी होणार आहे, प्रॉडक्ट वाढणार आहे. याचा अर्थ यांचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असेल ना त्या केमिकल रिएक्शन मध्ये किंवा केमिकल च्या सोल्युशन मध्ये किंवा जे काही कंटेनर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन पण मेजर करायचं आहे. मग नॉर्मली आपण असं विचार करूया, जर समजा रेट ऑफ रिएक्शन काढायचं असेल, रेट इज इक्वल टू आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, इनिशियल किती होतं म्हणजे रिएक्शन सुरू करायच्या आधी किती होतं किंवा काही वेळानंतर ते किती शिल्लक राहिले, मग कोण शिल्लक राहणार आहे, तर ए शिल्लक राहणार आहे, बी तयार होणार आहे. म्हणजेच समजा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन साठी आपण नॉर्मली एक सिम्बॉल वापरतो तो म्हणजे डेल डेल्टा, कॅपिटल डेल्टा जर वापरला तर याचा अर्थ डिफरन्स हा जास्त आहे. मग आपण काय केलं, हा कॅपिटल डेल्टा वापरतोय, मग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन साठी मी नॉर्मली आता सी वापरतो, सी फॉर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आणि डेल टी का वापरतोय, तर डिफरन्स बिटवीन द टू टाइम्स, म्हणजे कोणता, रिएक्शन सुरू करायच्या आधी किती टाइम होता आणि रिएक्शन एका पर्टिक्युलर लेवलला गेल्यानंतर त्यावेळेचा टाइम, ह्या दोन्ही मधला डिफरन्स जो काय असेल तो डेल टी ना आपण रिप्रेझेंट करतो. नॉर्मली रेट ऑफ रिएक्शन म्हणजेच कोण, तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम, म्हणजेच तुमचं जे काय रिएक्टंटचं किंवा प्रॉडक्टचं जे काही कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं असेल आणि ते किती वेळात झालं असेल तो म्हणजेच आपला रिएक्शनचा स्पीड आहे, रिएक्शनचा रेट आहे. मग रेट ऑफ रिएक्शन जर समजा या रिएक्शन साठी आपल्याला लिहायचं असेल तर आपण ते असं लिहू शकतो, रेट इज इक्वल टू आता रिएक्टंट ए. मग नॉर्मली आपल्याला पद्धत काय माहितीये का, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लिहिण्याची अशी पद्धत आहे, स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए लिहिला, याचा अर्थ एच कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, ए तुमच्या रिएक्शन मिक्सर मध्ये किती आहे, 100, 200, 500, 1000, 1 molar, 2 molar, 10 molar, whatever, म्हणजे ए किती आहे. पण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डेल आला, याचा अर्थ रिएक्शन सुरू करायच्या आधी किती होता आणि पर्टिक्युलर टाइम झाल्यानंतर किती शिल्लक राहिला, त्या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, तो फरक म्हणजे आपला डेल, म्हणजे आपण याला म्हणतो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए. आणि आपण इथं डेल टी लिहितो, डेल टी फॉर टाइमसाठी आपण तो वापरतो, म्हणजे टाइम कोणता, तरी रिएक्शन सुरू करायच्या आधीचा टाइम आणि एका पर्टिक्युलर चेंज कॉन्सन्ट्रेशन चेंज झाल्यानंतर जे काही टाइम तुमचा इंटरवल असेल तो टाइम इंटरवल आपण इथं लिहितो. मग आता याच्यामध्ये आधी बघा, तुम्हाला एक लक्षात येतं का, बघा रेट इज इक्वल टू आपण असं लिहिलं, पण नॉर्मली केमिस्ट्री मध्ये कायनेटिक्स बघत असताना एक पद्धत आहे, जर समजा रिएक्टंट असेल तर रिएक्टंट कंझ्युम होतो, कमी होतो, संपत जातो, त्यासाठी आपण एक साइन प्रेझेंट करतो किंवा साइन लिहितो, तर म्हणजे कोणता मायनस साइन आपण प्रेझेंट करतो, मायनस साइन लिहितो, लिहिण्याची पद्धत आहे तशी. मग इथं मायनस साइन का लिहिला, तर रिएक्टंट कमी होणार आहे, संपत जाणार आहे, म्हणून मग रिएक्टंट संपत जाणार आहे, प्रॉडक्ट तयार होणार आहे. मग असं असेल तर आपण काय करतो, तर रेट इज इक्वल टू आपण असंही लिहू शकतो, रेट इज इक्वल टू आता हा तयार होणार आहे, मग आपण असं लिहूया प्लस, प्लस साइन फक्त तो फॉर्म होणार आहे म्हणून, ऍक्च्युली ते प्लस साइन आपण यासाठीच इंडिकेट करतो की तो फॉर्मेशनचा आहे म्हणून. आता डेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आपण ते असं लिहितो, आता डेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजेच त्या टाइम इंटरवल मध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन कितीनं चेंज झालं, आधी किती होता नंतर किती आहे, त्यामधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो कितीनं वाढला असेल तो जो नंबर आहे तो म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट बी इन बिटवीन द टाइम. मग हे जे काही लिहिलं हा म्हणजेच आपला रिएक्शनचा रेट आहे. मग रेट इज इक्वल टू हा असं लिहितो आपण. मग एव्हरेज रेट लिहित असताना आपल्याला थोडस याच फॉर्मॅट आपल्याला बघायचं आहे, पण रेट इज इक्वल टू डेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल टी, मायनस साइन दाखवतो का तर कंझ्युम होणार आहे म्हणून, आणि प्रॉडक्ट साठी बी घेतलं आपण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट बी डेल टी टाइम इंटरवल मध्ये जे काय असेल ते, आणि प्लस साइन आपण अशासाठी घेतो की तो फॉर्म होणार आहे म्हणून. आता हे जे बघितलं आपण ते आता फक्त रेट साठी बघतोय, म्हणजे एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट आपण कसा कॅल्क्युलेट करतो त्यासाठी बघतोय. थँक्यू.